विकल्यामाऊ एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्याव खाते. पुढं सांग का, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. माझा टेलपणानं लक्ष्मी टिकत नाही. सोमवार पाहायचा नाही, एकादस पाहायची नाही, कसंही वागायचं ते कुठं चालतं का मारा? अंगातली ताकद जपून वापरा. मराल बायका मिळानं बायका. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणं काही काही ना, सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना, ए तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरीनो, अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग दादा? विनोद आहे, ए विनोद आहे, इंद्रिकांचे वाक्य आहे भाऊ. काल खरे, आज खरे, उद्या खरे, टपरी प्याच टाका ना, काय परवडला? ए गारगारी का, कुल्फी का, पावी का, पण मिळेल तो व्यवसाय करा. बस पेपर टाका ना सकाळी, 11 कॉलेज आहे ना तुला, 6 वाजल्यापासून पेपर टाक ना. 100 पेपर जर विकले ना तो, पेपरामागे 1 रुपया मिळाल तुला, 100 रुपये मिळाले ना. सायकलवर व्यायाम झाला, कामातही राहिला, 100 मिळाले. मी सडदाला मोकळा पेपर विकून, 10 वाजताच मोकळं होते पेपरवालं, लईत लईत 2-3 तासाचं काम आहे. फक्त सकाळी लवकर उठा झाला. कोणती सेवा इनामदारीनं द्या. कितीतरी महिला अशा आहेत महिला मंडळ, 5-7 किलो मठ घेते ती बाई, काही काही महिला, आणि त्या बिचाऱ्या मठांना मोड आणते आणि सकाळी कॉलनीमध्ये फक्त घरकाम आलते, मटकी घ्या रोज सोडवते. 5-25 रुपये मिळतात की नाही? इथून पुढं तुमच्या खिशात पैसा असेल तरच तुम्हाला जग मानेल. पोरीनं मस्तपैकी कराटे विराटे शिकायचे चांगले, तब्येत बिब्येत पाहिजे पोरीला, त्याचे दरिद्रवाणी काय जगायचं, चांगलं भारी भारी खायचं घरात, त्याला काय घाबरायचं का आम्ही? चांगली तब्येत बिब्येत कमायची, कराटे विराटे 2-3 डाव, फायटिंग विटिंग, बॉक्सिंग विक्सिंग. 7:30 वाजतापूर्वी रेल्वेतून उतरले तर डिरिंगमध्ये घरी आली पाहिजे, तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणे आणायला जायची काय करत आहे, येईल ते. 2-3 पोरांनी छेड काढली ना पूर्ण, तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना 2 सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावणाट अरे हे शहरामधल्या मुंबई पुण्यातल्या पुरी पुरी नो, 12वीचा पेपर संपला का कंपनी गाठवतात, कंपनी मॅनेजरच्या पाया पडतात. काही शहरातल्या पुरी हुशार असतात. 12:30 12वीचा पेपर संपला लगेच कंपनीला पार्टनरशिपमध्ये थोडं तरी काम द्या, मला फक्त रेल्वेने येण्यापुरते भाडं बिडं द्या, मला लई पैसे नाही दिले तरी चालतील. जानेवारी मार्च एप्रिल मे 3 महिने कंपनीला ॲप्रिशिएटिव्ह करणार, सर्टिफिकेट मिळणार, नोकरीचा अनुभव येणार, कामामध्ये एकत्रता राहणार, अभ्यास वाढत राहणार, सर्टिफिकेटचा फायदा होणार. अरे तरुण पोरं चांगले व्यायाम बियाम करायचा मस्तपैकी चांगले, तुम्हाला झालं आहे काय? सतत आपलं ते खोकडं हातात घ्यायचं, बसायचं बघ थोफाड वासून कुठं इकडे मी लघवीला गेला आणि मोबाईल आला, त्यांची सुद्धा खोलली नाही, सगळ्या बोटात पाणी गेलं खाली काय बावळट नाही ते आपलं खोकडं बसायचं का? काय ते मोबाईल वाजून चालले, मोबाईल वापरणाऱ्या अवलादी झोपती सुद्धा नाही राजच्या, यांना जर मोबाईल नसला ना झोपता नाही, गोधडीच्या दोरे उपशी द्यात. चांगले केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, 3 इंच छाती कमी पडली ना पोलीस भरतीला पडू दे, नाराज होऊ नको, मस्तपैकी घरी ये, व्यायाम कर, व्यायाम बंद करू नको, 1 दिवस तू पोलीस होशील. अभ्यास करीत राहा, अभ्यास करीत राहा, यश तुमच्या मागे येणार, फक्त प्रयत्नाची आई काही करू नका. अपयश ना आई एकदा आल्याने काय फरक पडला, काय फरक पडला? एकदा तू कुस्तीत हारला, हारू दे ना, परत कस लाव, 2-3 वेळा पडू दे, मरू दे, 4 वेळा MPSC नापास झाला ना, मी म्हणतो 5 वेळा होऊ दे,
काय फरक पडेल, नाराज होऊ नको, अभ्यास बंद करू नको. एक दिवस लापास झाला ना, एकदा लाल दिवा आहे तुला. येड्यात शिलदार होशीन, पावणे 2 लाख पेमेंट आहे, दरवाजा उघडा आहे माणूशी, या बाहेर बसा काय. मग काय अभ्यास बिभ्यास कराय, रोग झाला का नुसतं आपलं? हे तिने मला शब्द दिला त्याने, तिने काय तुला एकट्यालाच दिला का? 3 मेले बावळा तर रेल्वे खाली, तू आजचा चौथा नंबर आहे, मरू नका तू. हलकट क्वालिटीचं नाही तर शेंबड्या पोरीसाठी मरतो का ए दरिद्री? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं? अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं? अंगातली ताकद जपून वापरा. मराल 2, खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. लग्ना इतका खर्च हळदीला आहे, आणि तुमचं पाहून आमच्या मंडळींना रोग झालाय. नाही तर आमच्याकडे हळद अशी होती महाराज, 6 वाजता नवरदेव आला का आंघोळ घालून हळद लावायची, कार्यक्रम संपला. आता आमच्या हळदी 1:30-1:30 वाजेपर्यंत झाला, त्यात 500-500 लोकांचं जेवण आहे. आता आमच्याकडे तो रोग आलाय, कशी लागण झाली त्या रोगाची कोणाला माहिती? डीजे 1:30 वाजेपर्यंत आमच्याकडे बी, आणि बाया नाचायला. बरं खा, चांगल्या चांगल्या घराण्यातल्या पुरी, डीजे पुढं नाचायचं, चुम्मा दे गाण्याला. अरे काय तरा चालली, लग्न इतका खर्च आहे, आणि तो नवरदेव भंगरी मशीवळीत होईल, हलकट क्वालिटीचं. कशातही पैसे घालू नका. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखे? चांगले बसून लोक जेवत होते, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तुला ए पैसा जपून वापरा. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, ए जाऊ दे, ए मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. ए मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महिला मंडळ. मुलींच्या बापांना सध्या गरज नाही आहे. काय गरज आहे? आता मागणी कोणाला आहे? मुलींना. आता मुलीच्या बापाला खर्चाची गरज आहे का? त्यांना आता निवांत राहिलं पाहिजे. पाहू पोराचा बाप म्हणला ना, मी आ साहेब सगळा खर्च तू कर. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे महाराज. सकाळी 9 हळद लावली पाहिजे, 10:30 साखरपुडा केला पाहिजे, 12:30 लग्न केलं पाहिजे, संध्याकाळी दुपारी 1 जेवण घातलं पाहिजे ज्याच्या त्याच्या घरी. ये 2-3 दिवस हे तमाशे कराय, लोकांना वेळ नाही. आता हा तमाशाचे नाही तर काय? काल म्हणाला तेल नाही, खर्च काय? माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च 20 रुपये महाराज. मी फक्त 2 हार घेतले होते, लग्नाच्या दिवशी 2 कीर्तनं केलती. हो 3 वाजता लग्न झालं माझं, तरी मी 6 वाजता फेटा बांधला होता. 6 ते 8, 9 ते 11 2 कीर्तनं केलतीच. मी अगोदर वागत असतो मग सांगत असतो, मुलगी गरीबाची करायची, संसार चांगलाच होणार. हे काही सतही पैसे घालायचे, चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणत्या बापाचं काय गेलं? गुलाबजांबूच लांबकडे केले आता. आता असं नाही राहिला पोलानं गुलाबजांबू. चांगली बुंदीन गुलाबजांबू शेपरेट होते, मारली झक राजा राणी, राजा एवढा आणि राणी एवढी. आता एक लग्नात फाजील पद्धत आली, फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलंय ते. आता तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100 झालाय ना, तर 35 होता पाहिला. त्याच्या मागं 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल, त्या नवरीच्या मागं 7-8 पोरी, इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी जाती ब्युटी पार्लरला, आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे असा. तो फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, फुळ्या बिळ्या काढून टाकायचं. मिक्सिंग म्हणजे त्याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टी चमकी भरणे.
आणि एअर सिटिंगमध्ये असं असतं परिणाम, केस मोकळे करायचे आणि मग त्याला शेप द्यायचा. शेप तीन प्रकारचा असतो तो एअर सिटिंगमध्ये. इथं मध्ये एक फुगा करायचा असा मोठा, एक भाग इकडं करायचा, एक भाग इकडं करायचा, याला म्हणायचं पॉप. आणि हा भाग असा मुडपायचा आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. चला हवा येऊ द्या. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहतं काय माहित. आणि मग त्याच्या तो त्याच्या पुढं तो बँडवाला इको द्या. बाहेर फोन बरसा मीनू महबूब आया है, मीनू महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बाहर फूल बरसा मीनू महबूब आया. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाके तरी बाटलीची बुच टाका बेवढं येते. जनार्दन स्वामींनी डोक्यावर हात ठेवला, इथं होतो आपण. शब्द आलाय अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आता हा शब्द लय महत्वाचा आहे आजच्या अभंगात. आता या शब्दाचा अर्थ आहे अभी और इसी वक्त की कॅक्शन इमिजिएटली ताबडतोब आत्ता. गुरुने मला मंत्र दिला, माझं चमड्यावरचं प्रेम कमी झालं, नामावरची प्रीती वाढली आणि मला अख्खं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रलोके आनंदाची आता. पण शब्द आलाय चरणी जगन्नाथा चित्त. चित्त हा शब्द कसा आलाय ऐका. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497 मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. माझं चित्त निर्मळ झालं आणि मला दिसलं काय माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. शरीर ब्रह्मरूप झालंय, अवघे दिसे जन ब्रह्मरूप. बस मला जगत ब्रह्मरूप दिसलं. पण आता इथं घोटाळा आलाय, माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ याला पुरावा असा आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, विठ्ठल माझी माता,
विठ्ठल माझा पिता. बस हे जगत ब्रह्मरूप असलं. साई सेवा मंडळाच्या सगळ्या सभासदांना परमेश्वर उदंड आयुष्य देव. मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.